नमस्कार मित्रांनो आपल्या आवडते युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे खूप स्वागत आहे मित्रांनो लसावी आणि मसावीची महत्वाची सिरीज आपण सध्या चॅनलवर सुरू केली लसावी आणि मसावी म्हणजेच एल सी एम आणि एस सी एफ लोएस्ट कॉमन मल्टिपल आणि हायेस्ट कॉमन फॅक्टर तर या संबंधीची महत्वाची बेसिक माहिती आपण मागील काही व्हिडिओमध्ये घेतली मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी आणि मसावीच्या संबंधाने अत्यंत महत्वाची पाच सूत्रं बघितली बघा मित्रांनो आणि मी तेव्हा सांगितलं तुम्हाला की ह्या सूत्रावर आधारित अत्यंत महत्वाची उदाहरणं तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ त्यासाठीच असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो परीक्षेमध्ये वेळोवेळी नेहमी विचारली जाणारी अत्यंत महत्वाची अशी काही उदाहरणं आहे जी मी सिलेक्ट करून घेतली आणि ती सिलेक्टेड महत्वाची उदाहरणं मी तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी जी उदाहरणं घेणार आहे मित्रांनो ती उदाहरणं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची असणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की व्हा आणि मित्रांनो चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी गणिताचे जे काही महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला देतो ते सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील सबस्क्राईब केल्यानंतर त्याचे जरी बेल आयकॉन बटन आहे ते बेल आयकॉन बटन दाबा त्यावर ऑल नोटिफिकेशन करा चला तर मित्रांनो आपण वेळ वाया घालवणार नाहीच आहोत समजून घेऊया लसावी आणि मसावीच्या संदर्भाने अत्यंत महत्वाची व्हेरी आय एम पी अशी काही उदाहरणं लेट गेट स्टार्ट चला तर मित्रांनो हे उदाहरण समजून घेऊया दोन संख्यांचा मसावी आठ व लसावी शहाण्णव आहे बघा इथं आठ आणि शहाण्णव आहे तर त्या दोन संख्या कोणत्या तर आपल्याला लसावी आणि मसावी दिलेला आहे त्या आधारे आपल्याला त्या संख्या ओळखायच्या आहेत कोणत्या संख्यांचा तो लसावी आणि मसावी असणार आहे तर मित्रांनो इथं एक गोष्ट अजून महत्वाची लक्षात ठेवा हा प्रश्न फक्त याच प्रकारचा विचारला जातो असं अजिबात नाही कोणकोणत्या प्रकारचा हा प्रश्न असू शकतो ते पण मी तुम्हाला सांगतो बघा दोन संख्यांचा मसावी आठ व लसावी शहाण्णव आहे तर त्या दोन संख्या कोणत्या आहे याच्याऐवजी असं प्रश्न येऊ शकतो की मोठी त्यातली मोठी संख्या कोणती किंवा त्यातली लहान संख्या कोणती दोन संख्यांचा मसावी आठ व लसावी शहाण्णव आहे तर त्यातली लहान संख्या कोणती किंवा त्यातली मोठी संख्या कोणती तर अशा कोणत्याही प्रकारचा हा प्रश्न असू शकतो तर समजून घेऊया हा प्रश्न बघा यासाठी आपल्याला कोणत्या सूत्राची गरज पडणार आहे मसावी आणि लसावी दिलेला आहे तर मित्रांनो आपण जी सूत्र बघितली मागच्या व्हिडिओमध्ये त्या सूत्रातलं एक महत्वाचं सूत्र आहे बघा लसावी छेद मसावी लसावी छेद मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार हे एक अत्यंत महत्वाचं सूत्र आहे आणि या सूत्राच्या सहाय्याने आपण आपल्याला जर लसावी आणि मसावी दिला तर आपण त्या संख्या ओळखू शकतो काढू शकतो आणि मित्रांनो ही सूत्रांच्या संबंधी जो मी व्हिडिओ बनवलाय तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली लसावी आणि मसावीची एक प्लेलिस्टची लिंक दिली बघा मित्रांनो तर त्या प्लेलिस्टच्या लिंकवर जर टच केलं तर तुम्हाला संपूर्ण लसावी मसावीची प्लेलिस्ट पाहायला मिळेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळेल तर चला समजून घेऊया त्या दोन संख्या कशा हो शोधायच्या तर लसावी छेद मासावी बरोबर असामायिकांचा गुणाकार आपण मांडणी करूया लसावी छेद मासावी लसावी आहे शहाण्णव मसावी आहे आठ म्हणजे याचा अर्थ काय होईल शहाण्णव छेद आठ आणि उत्तर काय मिळणार आहे आपल्याला तर तो असणार आहे असामयिक अवयवांचा गुणाकार तर बघा आठने आपण भाग देऊ आठ एक आठ आठ एक आठ एक उरला त्यावर सहा ठेवला सोळा झाले आठ दोन सोळा म्हणजे आपलं उत्तर मिळालं बारा तर बारा हे असामयिक अवयवांचा गुणाकार मिळाला मित्रांनो इथं फार महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आता आपण जो असामयिक अवयवांचा गुणाकार मिळतो त्याचे आपण अवयव शोधू बघा बाराचे अवयव बाराचे अवयव काय काय असणार आहे सहा गुणिले दोन असणार आहे बारा गुणिले एक असा पण असणार आहे किंवा चार गुणिले तीन असेही त्याचे अवयव असणार आहे तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल बाराचे सहा गुणिले दोन हे पण अवयव आहे बारा गुणिले एक हे पण अवयव आहे आणि चार गुणिले तीन हे सुद्धा त्याचे अवयव आहे तर मित्रांनो इथं फार महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेस आपल्याला असामायिक अवयवांचा गुणाकार मिळतो तेव्हा तो गुणाकार अवयवाच्या रूपात मांडायचा परंतु कोणत्या अवयवाच्या रूपात मांडायचा हे फार महत्वाचं आहे तर ते अवयव कसे असले पाहिजे बघा मित्रांनो असामायिक अवयवांचा गुणाकार हा नेहमी क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन संख्यांच्या गुणाकार रूपात मांडायचा असतो तर ज्यावेळेस आपल्याला लसवी आणि मसावी दिलेला असतो आणि त्यावरून संख्या शोधायच्या असतात मित्रांनो त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवायचं असामयिक अवयवांचा गुणाकार हा क्रमाने येणाऱ्या दोन संख्यांच्या रूपातच मांडून घ्यायचा यापेक्षा वेगळा नको तर या ठिकाणी बाराचे अवयव क्रमाने कोणते येऊ शकतात चार आणि तीन हे दोन क्रमाने येणारे अवयव त्यांचा गुणाकार जर केला तर आपल्याला उत्तर मिळतं बारा म्हणून आपल्याला हे सहा मुली दोन आणि बारा मुली हे अवयव आपल्या काही कामाचे नाही अगं लक्षात मित्रांनो फार महत्वाची गोष्ट आहे असामायिक अवयवांचा गुणाकार हा संख्या शोधताना काय करायचं क्रमाने येणाऱ्या दोन संख्यांच्या गुणाकार रूपात मांडून घ्यायच्या तर बघा बाराचं रूपांतर आपलं कसं होईल चार गुणिले तीन आलं लक्षात चार आणि तीन या क्रमाने येणारे दोन संख्या आहे आणि त्या रूपात आपण हे मांडून घेतलं म्हणजे सहा गुणिले दोन आणि बारा गुणिले एक हे आपल्या काही उपयोगाचे नाही तर इथं पुढची पायरी बघा पहिली पायरी असामयिक अवयवांचा गुणाकार काढला दुसऱ्या पायरीमध्ये आपण काय केलं क्रमांक येणाऱ्या दोन अवयवांच्या गुणाकार रूपात असामयिक अवयवांचा गुणाकार लिहिला आणि तिसरी पायरी काय तर यातला हा जो चार आहे हा मोठा आहे आणि हा जो तीन आहे हा लहान आहे तर नेहमी लक्षात ठेवायचं जो अवयवांचा गुणाकार आपण मांडला क्रमाने येणाऱ्या दोन संख्यांच्या रूपात त्यातली मोठी संख्या तिला जर गुणिले मसावी केला बघा मसावी मोठी संख्या गुणिले मसावी जर केला तर आपल्याला मिळते मोठी संख्या हे लक्षात ठेवा नेहमी म्हणून चार गुणिले मसावी चार गुणिले आठ म्हणून चार गुणिले आठ आपल्याला उत्तर मिळेल आठ चौक बत्तीस तर आपल्याला मोठी संख्या मिळते बत्तीस आणि लहान अवयव गुणिले मसावी तर याचं उत्तर मिळतं आपल्याला आठ चोवीस आणि ही असते लहान संख्या फार महत्वाचा प्रश्न आहे बघा मित्रांनो फार गरजेचं आहे समजून घेणं फार आवश्यक आहे तर पुन्हा एकदा सांगतो सर्वात पहिल्यांदा आपण काय केलं त्या संख्या लसावी आणि मसावी जर दिलेला असला तर संख्या शोधताना नेहमी लसावी छेद मसावी बरोबर असामायिक अवयंचा गुणाकार हेच सूत्र वापरतात त्यानंतर आपण असामायिक अवयवांचा गुणाकार शोधून घ्यायचा तो शोधल्यानंतर ही पायरी फार महत्वाची आहे असामायिक अवयवांचा गुणाकार मिळाल्यानंतर ले त्याची मांडणी अशा दोन अवयवात करायची अशा दोन अवयवांच्या गुणाकार रूपात करायची की जे अवयव हे क्रमाने असले पाहिजे चार आणि तीन ही क्रमाने आहे त्यातला मोठा अवयव गुणिले मसावी जर केला तर मोठी संख्या मिळते आणि लहान अवयव गुणिले मसावी केला तर लहान संख्या मिळते तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे त्या दोन संख्या आहेत चोवीस आणि बत्तीस तर आपल्याला मोठी विचारली तरी आपण सांगू शकतो आता लहान विचारली तरी सांगू शकतो किंवा दोन्ही संख्या विचारल्या तरी सांगू शकतो लक्षात आला असेल बघा मित्रांनो याचा सराव करा अशा प्रकारची उदाहरणं शोधा आणि त्याचा सराव करा म्हणजे तुमच्या पटकन ते लक्षात येईल आणि त्याचा सराव पण होऊन जाईल कारण गणित सरावाशिवाय नाही चला तर दुसरं उदाहरण घेऊ आणि ते सुद्धा समजून घेऊ घेतलंय बघा मित्रांनो दुसरं उदाहरण दोन संख्यांचा गुणाकार पाचशे चाळीस आहे दोन संख्यांचा गुणाकार पाचशे चाळीस आहे त्यांचा लसावी नव्वद आहे तर मसावी किती तर इथं बघा दोन संख्यांचा गुणाकार दिला आहे लसावी दिला आहे मसावी काढायचा आहे तर या ठिकाणी कोणत्या सूत्राचा उपयोग करणार मित्रांनो आठवतोय तुम्हाला तर ते, ते सूत्र लिहितो बघा इथं दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी या सूत्राचा या ठिकाणी उपयोग होणार आहे बघा दोन संख्यांचा गुणाकार माहिती आहे आपल्याला किती दिलाय तो पाचशे चाळीस लसावी दिले आहे तो आहे नव्वद आणि गुणिले मसावी काढायचा आहे आपण तो मसावी तसाच ठेवू आला लक्षात आता या ठिकाणी सूत्राची रचना केल्यानंतर सूत्राची मांडणी केल्यानंतर आपण काय करतो मसावी काढायचा आहे याचा अर्थ हा नव्वद जो आहे गुणाकारामध्ये तो बरोबरच्या चिन्हाच्या ह्या बाजूला आणावा लागेल आणि बरोबरच्या चिन्हाच्या ह्या बाजूला येताना इकडे गुणाकारात असेल तर इकडे भागाकारात जाईल म्हणजेच पाचशे चाळीस भागिले नव्वद बरोबर काय मिळणार आहे आपल्याला मसावी तर नव 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 या ठिकाणी भाग देऊ बघा एकक स्थानी शून्य जर आले अंश आणि छेदस्थानी तर ते आपण काढून टाकले तरी चालतात आणि नऊ एक नऊ नऊ सक चौपन्न याचा अर्थ मसावी मिळतो आपला सहा बघा किती सोपं उदाहरण आहे परंतु हे उदाहरण आपण समजून घेण्यासाठी सूत्रांची माहिती आपल्याकडे असावी लागते म्हणून हे सूत्र फार महत्वाचे आहे मित्रांनो आणि म्हणूनच मी अगोदरचा व्हिडिओ अगोदर तुम्हाला लसाळी आणि मसावीची सूत्र समजून देण्यासाठी केला होता ती सूत्र समजून तुम्ही घेतली असतील तर अशा प्रकारची उदाहरणं सोडताना फार वेळ लागत नाही अतिशय झटकन ही उदाहरणं सोडतात चला तर मित्रांनो अजून एक उदाहरण घेतलं आणि हे उदाहरण फार गमतीशीर आहे बघा मित्रांनो कसं गमतीशीर आहे ते आपण समजून घेऊया बघा एक्केचाळीस व बारा या संख्यांचा लसावी किती आता आपण काय करतो एक्केचाळीस आणि बाराचे अवयव शोधित बसतो तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो एक्केचाळीस आणि बारा जेव्हा आपल्याला संख्या दिसतात ना त्या संख्यांचा विचार करायचा सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा जी एक्केचाळीस दिसते तर ही एक्केचाळीस जी आहे ती मूळ संख्या आहे आणि बारा ही संयुक्त संख्या आहे तर या ठिकाणी आपल्या सहज लक्षात येतं की एक्केचाळीस चे जे अवयव असणार आहे ते एक आणि एक्केचाळीस ही दोनच अवयव तिचे असणार आहे बाराचे मात्र दोन पेक्षा जास्त अवयव असणार आहे तर याचा अर्थ असा होतो की एक्केचाळीस आणि बारा ह्या सहमूळ संख्या आहे कारण त्यांचा फक्त एक हाच अवयव चा साधारण अवयव असणार आहे कॉमन फॅक्टर असणार आहे म्हणून एक्केचाळीस आणि बारा ह्या दोन सहमूळ संख्या आहेत तर मित्रांनो हे उदाहरण थोडंसं आपल्याला फस फसवण्याचा प्रयत्न करतो म्हणून आपण काय करायचं एक्केचाळीस आणि बारा या संख्यांचा लसावी किती आहे हे सांगितल्यानंतर आपण पहिल्यांदा संख्यांचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला ते पटकन सांगणं शक्य होतं त्यानंतर दुसरी गोष्ट एक्केचाळीस व बारा या संख्यांचा लसावी किती आहे याच्याऐवजी एखाद वेळेस एक्केचाळीस व बारा या सहमूळ संख्यांचा लसावी किती आहे तर हे नेहमी लक्षात ठेवा सहमूळ शब्द जर आला आला किंवा नाही आला तरी सुद्धा लक्षात ठेवायचं समूळ संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतका असतो तर हे फार सोपं होऊन जाईल म्हणजे आपल्याला फक्त गुणाकार करायचा आहे अवयव पाडायची गरज नाही बारा एक बारा हा बार चाला एक बारा चोक अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास तर याचा लसावी असणार आहे चारशे ब्याण्णव तर अशा पद्धतीने गणितामध्ये काही उदाहरणं अशी असतात की आपल्याला त्याचं बेसिक माहीत असलं पाहिजे जर बेसिक माहीत नसेल तर आपण काय करतो त्याचे अवयव शोधत बसतो आणि मग नंतर त्याचा लसावी शोधतो तर अशा पद्धतीच्या उदाहरणांचा तुम्ही सराव करा मित्रांनो सहमूळ संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतका असतो आणि मसावी किती असतो लक्षात आहे तुमच्या मसावी असतो एक नेहमी लक्षात ठेवायचं सहमूळ संख्यांचा मसावी एक असतो आणि लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो आणि त्या एका वाक्यावरून आपल्याला ह्या प्रकारची उदाहरणं एक दोन सेकंदात सोडवणं शक्य होतं अजून काही उदाहरण घेणार आहोत आपण मित्रांनो पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला जर काही अडचणी असतील तर, तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आवडला हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगा तर नक्की प्रश्न विचारा कॉमेंट नक्की करा लाईक करायला करा ला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नव्याने आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण गणिताच्या संबंधी मी असे महत्वाचे व्हिडिओ देतो सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर अजून उदाहरण घेऊ आणि समजून घेऊ चला अजून एक गमतीशीर उदाहरण घेतलंय आठ चोवीस शहाण्णव या संख्यांचा लसावी किती म्हणजे याचा लोएस्ट कॉमन मल्टिपल विचारला आहे तर आठ चोवीस शहाण्णवचा लसावी किती तर मग आता आपण इथं सुद्धा काय करू आठ चोवीस आणि शहाण्णव चे अवयव पाडू तर अवयव पाडायला फार वेळ लागणार आहे म्हणून मी सांगतो नेहमी मित्रांनो की एकदा उदाहरण आल्यानंतर विधानावर कमीत कमी, -कमी आपण दोन पाच सेकंद विचार केला पाहिजे तर मी तुम्हाला अगोदर सांगून पण ठेवलंय बघा आठ चोवीस आणि शहाण्णव यापैकी मोठी संख्या शहाण्णव आहे आणि चे जर उरलेले विभाजक असतील तर ती मोठी संख्या हाच त्याचा लसावी असतो बघा शहाण्णव मोठी संख्या आहे शहाण्णव ची विभाजक चोवीस आहे का बघा तर चोवीस चौक शहाण्णव होतात याचा अर्थ चोवीस ही संख्या शहाण्णव ची विभाजक आहे आणि आठ सुद्धा शहाण्णव ची विभाजक आहे कारण शहाण्णव चे जर आठ केले तर आठ एक आठ आठोणी सोळा बारा आठ हे शहाण्णव होतात याचा अर्थ असा होतो की आठ हा सुद्धा शहाण्णवचा विभाजक आहे आणि चोवीस हा सुद्धा शहाण्णवचा विभाजक आहे म्हणून दोनही संख्या शहाण्णव ची विभाजक आहे तर त्याचा लसावी असणार आहे शहाण्णव आता लक्षात मित्रांनो फार सोपं उदाहरण आहे हे सुद्धा अशा पद्धतीची लसावी आणि मसावीच्या संदर्भाने काही महत्वाची उदाहरणं मी तुमच्यासाठी आज घेऊन आलो मित्रांनो ही उदाहरणं जर तुम्हाला आवडली असतील तर नक्की लाईक करा आणि जर अशा प्रकारची उदाहरणं तुमच्या समोर जर कुठं मिळाली तुम्हाला तर त्या उदाहरणाचा सराव करा सुटलं नाही तर मला विचारा कॉमेंटमध्ये नक्की विचारा मी तुम्हाला ती उदाहरण समजून देईन लसावी आणि मसावीच्या संदर्भाने अजूनही काही महत्वाची उदाहरणं आहे मित्रांनो ती सुद्धा उदाहरणं मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा मित्रांनो बरेच मित्र मला विचारतात सर तुमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आम्हाला टाकत चला तर मित्रांनो तुम्हाला जर चॅनलवरचे पाठीमागचे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर व्हिडिओच्या खाली चॅनलचं नाव आहे बघा जीबीज कॉर्नर म्हणून तर त्या चॅनलवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला वरती होम व्हिडिओ प्लेलिस्ट अशी नावं दिसतील त्यापैकी प्लेलिस्टवर जर तुम्ही क्लिक केलं सर्व टॉपिक वाईज मी व्हिडिओ बनवून ठेवले त्यातला थे, तुम्हाला जो टॉपिक महत्त्वाचा वाटतो त्या टॉपिकवरचे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तुम्हाला ते सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी मिळतील मित्रांनो तुमच्या काही अडचणी असतील तुमच्या काही शंका असतील किंवा पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी कोणता घेऊन येऊ ह्याविषयी जर तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता चौऱ्याण्णव बावीस त्रेपन्न झिरो आठशे सव्वीस या नंबरवर तर मित्रांनो लवकरच व्हिडिओ लसावी बसावी संबंधी अशीच काही अत्यंत महत्वाची अजून काही उदाहरणं बाकी आहेत ती उदाहरणं घेऊन मी तुमच्यासाठी लवकरच येईन तर लवकरच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय